कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसह विविध खबरदारीच्या योजना राबविण्यात येत आहेत. शहरात संचारबंदी करण्यात आल्याने उपनगरातील रहिवाशांना दररोजच्या भाकरीवरही भाजी मिळणेही कठीण बनले आहे. अशावेळी उपनगरातील रहिवाशांना भाजीपाला पुरविण्यासाठी फलोत्पादन खाते प्रयत्नशील आहे. याबाबतचा तरुण भारतने घेतलेला आढावा. मी निलेश मुर्गेकर. आपण तर्फे आपण जायड ग्राहकापर्यंत भाजीपाला व फळे पोहोचण्याची ही योजना आखली आहे. गेले काही दिवस कोरोना या साथीमुळे शहरामध्ये भाजीपाला व फळांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्षरित्या भाजीपाला पोहोचण्यासाठी ही योजना आखलेली आहे. तरी सर्व ग्राहकांनी आपल्या घरासमोर येऊन काही 3 मीटर अंतर सोडून शिस्तबद्ध भाजीपाला खरेदी करावी. यावेळी बोलताना महानगरपालिकेचे योजना अधिकारी बसवराज हिरेमट यांनी विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमावली घालून देण्यात आली आहे, याची अंमलबजावणी होत आहे का याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना आवश्यक असलेले जीवनावश्यक साहित्य पुरवठ्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी किंवा विक्री करताना 3 फूटचे अंतर ठेवावे अशा सूचना करण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक उपनगरात भाजी विक्रीचे वाहन फिरत आहे. वाहनावर स्पीकर बसविण्यात आल्याने याबाबतची माहिती नागरिकांना मिळत असल्याचे सांगितले. महांतेश नगर, रामतीर्थनगर, अंजनेय नगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, जाधवनगर, टीव्ही सेंटर, विश्वेश्वरय्या नगर, सदाशिवनगर, श्रीनगर, अशोकनगर, चन्नम्मानगर, पहिला व दुसरा स्टेज, गुरुप्रसाद कॉलनी, गांधीनगर, आझादनगर, शिवाजीनगर, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, कुमारस्वामी लेआउट, जयनगर, कुवेंपूनगर, गणेशपूर, विजयनगर, विनायकनगर, टिळकवाडी, भाग्यनगर, अनगुळ, हिंदवाडी, बंजारा कॉलनी अशा विविध उपनगरांमध्ये फलोत्पादन खात्यामार्फत भाजीपाला पुरवठा केला जात आहे. कोरोना व्हायरसमुळं शहरात लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. शहरवासियांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले, पण अशा वेळेस जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा बसत आहे आणि भाजीपाला तसेच आवश्यक साहित्य पुरवण्याची जबाबदारी प्रशासनानं काही खात्यांकडे सोपवलेली आहे. तर भाजीपाला पुरवठा करण्याची जबाबदारी फलोत्पादन खात्याकडे सोपवली आहे आणि फलोत्पादन खात्यानं ही कामगिरी चांगली चालवली आहे. शहरातील उपनगरात भाजीपाला मिळणे मुश्किल बनले, त्यामुळे या उपनगरातील नागरिकांना आणि रहिवाशांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी फलोत्पादन खात्यानं सुमारे 20 लहान एक्सिक्या गाड्या ठेवलेल्या आहेत आणि या माध्यमातून दररोज 25 टन भाजीपाला पुरवठा केला जात आहे. आणि यासाठी या भाजीपाल्याचे दर देखील निश्चित करण्यात आलेले आहेत आणि या दरापेक्षा जास्त दर घेण्याचं काही भाजीपाला विक्रेत्यांनी सपाटा चालवलेला आहे, पण फलोत्पादन खात्याने हे प्रत्येक भाजीपाल्याचे दर निश्चित करून त्याचप्रमाणे त्याचं वजन आणि काही नियमावली घालून घरपोच पुरवठा करण्याची सुविधा राबवलेली आहे आणि याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. नागरिकांनी भाजीपाला मिळत नाही म्हणून जास्त दर देऊ नये आणि आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला आपल्याला घरपोच पुरवठा करण्याची योजना ही फलोत्पादन खात्यानं राबवलेली आहे. व्हिडिओग्राफर जगदीश दड्डीकरसह मी आनंद कंगळकर, तरुण भारत, सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. सुरक्षितता सर्वप्रथम हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. लोकमान्य सोसायटी सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता आणि 2 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे. आमचे प्रेरणास्थान श्री किरण ठाकूर यांचे सचोटीपूर्ण तसेच व्यावसायिक मार्गदर्शन, सर्व संचालक, सभासद, विनम्र व तत्पर असा कर्मचारी वर्ग आणि सदैव पाठीशी असणारे ठेवीदार यांच्या विश्वासावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यास आम्ही सदैव सज्ज आहोत. नातं विश्वास अन सचोटीचं.